तर बंधू पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर जो तो आपण घेऊन आलाय. तर नक्कीच तुम्हाला आज जो बॅनर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता. आणि आपले कंटिन्यू 3 बॅनर जे आहेत आपण अपलोड केले आपल्या चॅनलवरती बड्डे बॅनर. तर नक्कीच तुम्ही ते पाहिले नसतील तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. आणि या बॅनरचं मी तुम्हाला मटेरियल पण दिलंय तर नक्कीच तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. काय सांगतोय, इझिली तुम्ही डाउनलोड करू शकता. सिम्पल गुगल ड्राईव्हची आपली लिंक दिली तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. आणि आजचा जो काही व्हिडिओ थोडा वेगळा होणार आहे कारण की आज आपण प्रॉपर बॅनर कशा प्रकारे क्रिएट केला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या जाते. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो जरा स्किप करू नका. खूप काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील. तुम्हाला माहीत सुद्धा नसेल एवढ्या नवीन गोष्टीचे तुम्हाला शिकायला भेटतील. तर त्याच्यामुळे नक्कीच व्हिडिओ जो येतो शेवटपर्यंत बघा. तर काही विषय नाही. तर तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा बिझनेस करून पाहिजे असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आता राहिला विषय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा. तर मग तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भावांनो लवकरच जाऊन चॅनल सबस्क्राईब करा. तर भावांनो मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया एकदम फायनली. तर नक्कीच व्हिडिओ जो येतो शेवटपर्यंत बघा. तर भावांनो आपण आले पिक्सलटी ॲप्लिकेशनमध्ये. तर भावांनो तुम्हाला म्हटलं होतं की आजचं जे काय बॅनर आहे आपण पिक्सलटी ॲप्लिकेशनमध्ये करणार आहोत कारण की प्रॉपर ब्लेंडिंग ऑप्शनचा यूज आहे तो आपण आपल्या बॅनरमध्ये झाला आहे. तर तुम्हाला आपण कळावं की आपण बॅनर देतो कशा प्रकारे आपण क्रिएट केला कारण की नुसतं तुम्हाला नुसती पीपी फाईल देऊन तुम्हाला कळत नसतं की बॉनो बॅनर जो आहे आपण कशाप्रकारे क्रिएट केला. तर बॉन नक्कीच तुम्हाला पण समजेल की आपण बॅनर जो आहे तो आपण कशाप्रकारे बनवला कशाप्रकारे आपण क्रिएट केला. तर नक्कीच तुम्हाला पण काहीतरी नवीन गोष्टी त्याच्या आहेत तुम्हाला शिकायला भेट. तर बॉनो तुम्हाला फोल्डर तुम्हाला भेटून जाईल. आपलं मटेरियल तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. तर नक्कीच तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मी जे काही व्हाईट आपलं बॅकग्राऊंड आहे म्हणजेच व्हाईट कॅनव्हास आहे तर तो मी तुम्हाला दिला आहे. तर नक्कीच तो पहिल्यांदा मी ॲड करतो. तर अशा प्रकारे आपला जो कॅनव्हास आहे तुम्हाला मी दिला आहे. तर नक्कीच व्हाईट कॅनव्हासचा जो तो प्रकार अशा प्रकारे तुमची जे काही साईज असेल कॅनव्हास असेल तुम्हाला डायरेक्ट मी देऊन दिला आहे. तर तुम्ही डायरेक्ट इझी काही साईज असेल ते तुम्ही ॲड करू शकता इझिली. तर एक नक्कीच एवढी गोष्ट तुम्हाला समजली. त्याच्यानंतर तुम्हाला मी बॅकग्राऊंड जे म्हणून तर बॅकग्राऊंड मी तुम्हाला दिलं आहे. तर हे बॅकग्राऊंड जे ते फक्त तुम्ही असं फुल करा आणि तुमचं जे काही कॅनव्हासवरती तुम्ही ॲटोमॅटिक जे तुमचं ते फिट होईल. तर बघून आपण हे जे काही बॅकग्राऊंड आहे तर आपण कशाप्रकारे क्रिएट केलं तुम्हाला जर याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता. आपण नक्कीच याच्यावरती सुद्धा व्हिडिओ करण्याचा आपण प्रयत्न करू. तर बघून एवढं झालं. तर एवढं झाल्यानंतर आपण आता ॲड करूया. तर तुम्हाला हे जे काही आपली काही पब्लिक पीएनजी. तर ही पीएनजी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की या पीएनजीला काय म्हणता. तर बॉनो या पीएनजीला म्हणता पब्लिक पीएनजी. तुम्ही सिम्पल गुगलला सर्च करा पब्लिक पीएनजी. तुम्हाला सिम्पल अशी पीएनजी तुम्हाला भेटून जाईल. आणि याचा ब्लेंडिंग मोड जो आहे तो ओरली करून टाका म्हणजे एकदम मर्ज होऊन जाईल. नक्कीच पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपण आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे तर ते आपण प्रोसेस जी म्हणून ती अशी बॅकग्राऊंड करण्याची प्रोसेस अशी तर ती थोडक्यात तुम्हाला मी सांगतोय. तर नक्कीच आणि याचे काही टेक्स्ट आहे तर ते अशा प्रकारे आपण ॲड केलं तर नक्कीच काहीतरी युनिकपणा जो आहे आपल्या बॅनरमध्ये येत असतो. त्याच्यामुळे तुम्ही पण हे जे काही टेक्स्ट असेल ते तुम्ही ॲड करत जा. तुमच्या बॅनरमध्ये सुद्धा असा जो टेक्स्चरपणा आहे वेळ येत असतो. तर याचा ब्लेंडिंग मोड जो आहे तुम्ही ओरली करून टाका म्हणजे मर्ज होऊन जाईल एकदम इझिली. तर बघू शकता बनो अशा प्रकारे आणि याची ओपेसिटी जी तुम्ही कमी करू शकता. तुमच्या हिशोबाने तुम्ही आपली जे काही ओपेसिटी असेल ते तुम्ही करू शकता. मी 50 ठेवली तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता एकदम इझिली. ऑपेसिटी जी असेल ते तुम्ही करू शकता एकदम इझिली. तर नक्कीच ॲड फोटोमध्ये जातो तुम्ही ॲड फोटोमध्ये. आणि आपला जो काही मेन पिक आहे म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तर तो मी ॲड करतो. तर याला ही पिक जो आहे तो आपण कशाप्रकारे मारला ते देखील तुम्हाला सांगितलं जाईल. तर तुम्हाला ही पिक जो आहे तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट ही पिक जो होता आपण अप्लाय केला आहे आपल्या फोटोशॉपमध्ये. तुम्ही पिक्सारमध्ये सुद्धा हा जो काही पिक असेल ते तुम्ही मारू शकता. ब्लॅक अँड व्हाईट ही पिकमध्ये तुम्ही मारू शकता एकदम इझिली. आणि आपण याला बाहेरून स्ट्रोकची तर आपण अप्लाय केला आहे स्ट्रोक आपण लावली तर एकदम इझिली. आणि हा जो आपला फोटो आहे तर नक्कीच आपण अशा प्रकारे ॲड केला. तर हा फोटोला सुद्धा आपण व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट इपिकचं होतं आपण मारला आहे. तुम्हाला जर ब्लॅक अँड व्हाईट इपिक मारता येत नसेल तर आपण मागे व्हिडिओ केला होता आपल्या चॅनलवरती सनी भैया जाधव यांचा. तर त्यात मी प्रॉपर सगळ्या गोष्टी ज्या आहे तुम्हाला सांगितल्या आहे की आपण ब्लॅक अँड व्हाईट फोटोला इपिकचं होतो आपण कशाप्रकारे मारू शकतो. तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर प्रॉपर सांगितलं मी त्या व्हिडिओ तर नक्की जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता एकदम इझिली. तर सर्व गोष्टी प्रॉपर. तर हा व्हिडिओ हा फोटो जो आपण ॲड केला तर नक्कीच अशा प्रकारे अलाइनमेंट महत्त्वाची भावना आपल्या ॲडमध्ये अलाइनमेंट महत्त्वाची. तर नक्कीच तुम्ही जर तुमचे जर फोटो 3-4 असतील तर तुम्ही अलाइनमेंट करणं मला गरजेचं आहे. तर नक्कीच आपण अशा प्रकारे हे जे काही साहेब कॅलिग्राफी तर ती मी स्वतः क्रिएट केली तर मला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे आपण ही ॲड केली तुम्हाला मी दिली साहेब ही कॅलिग्राफी मी तुम्हाला दिली. तर काय विषय नाही.
तर त्याच्यानंतर आपण ॲड करूया निमित्त सॉरी तर आपण असं दोन शेतानंतर सुविधा हे जे काही टेक्स्ट आहे तर ते आपण ॲड करूया.